तर आमच्या मेहनतीला फळ आलेलं आहे आणि लाडू आमचे तयार झालेले आहेत. साईज वर जाऊ नका, लहान मोठे झालेत कारण हात खूप भाजत होता. जेवढं हातात येईल तेवढं बाइंड केलं आणि अनिकेतने त्याला फटाफट आकार दिला. तर हे बघू शकता. नमस्कार, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. स्वागत आहे कोकण फॅमिली इन USA ह्या चॅनलवर. तर आज आहे वीकेंड आणि उद्या आहे मकर संक्रांत. आज शनिवार आहे तर आता मी म्हटलं तिळाचे लाडू करून घेते. तिळाचे लाडू मी ह्याच्या आधी कधी केले नाही आहेत, पहिल्यांदाच करते आहे. बघू, रेसिपी मी डायरेक्ट शेअर करते आहे. झाले तर झाले, फसली तर फसली, पण म्हटलं बघूया, चला शेअर करूया डायरेक्ट. म्हणून आता मी तिळाचे लाडू करते आहे कारण इथे इंडियन स्टोअर, ज्या इंडियन स्टोअरमध्ये मिळतील असं मला वाटतं तो इंडियन स्टोअर खूप लांब आहे. तर तिथे आम्ही काय गेलो नाही आहे, इथल्या इंडियन स्टोअरमध्ये एका गेलेलो तिथे तर नव्हते. तर म्हटलं आता घरीच करूया उद्या देवाला दाखवण्यासाठी. आणि मकर संक्रांतीला कसं मी 2-3 वर्ष इंडियाला होती तर त्याच्यामुळे काय मला इथे काही मी एवढं कधी केलं नव्हतं. तर ह्या वर्ष पहिलंच वर्ष आहे आणि कारण आम्ही डिसेंबरमध्ये इंडियाला जायचो मग मी मकर संक्रांत करून इकडे यायची. सो हेच ह्यावर्षी हळदी कुंकू मी मिस करेन इंडियाचा. आज आमच्या घरी असणार हळदी कुंकू मालवणला. तर आता उद्या मी ते नॉर्मल देवाला हळदी कुंकू वगैरे घालेन आणि देवाला तिळाचे लाडू दाखवेन. आणि त्याच्यानंतर आमच्या महाराष्ट्र मंडळाचं एक हळदी कुंकू असणार आहे, ते आय थिंक 20 जानेवारीला वगैरे असेल. तर त्यावेळी आम्ही जाऊ कदाचित. सो चला आता रेसिपी स्टार्ट करूया. तर सो इंडियन फेस्टिवल आहे तर थोडंसं इंडियन लुक करून रेसिपी करावी असं मला वाटलं. म्हणून मी आज ब्लॅक कलरचा कुर्ता घातला आहे कारण असं खूप ठिकाणी वाचलं आहे की ह्या वर्षी संक्रांती देवी जी आहे ती ब्लॅक कलरची साडी घालून येते आहे. सो त्यामुळे ब्लॅक कलरचे कपडे उद्याच्या दिवशी घालू शकत नाही आहोत असं सगळी सगळं सांगतायत, म्हणजे वाचलं आहे मी खूप ठिकाणी. तर म्हटलं कशाला उगाच सगळेजण सांगतायत तर मग उद्या ब्लॅक करणार. तर मी दरवर्षी संक्रांतीला ब्लॅक घालते तर म्हटलं म्हणून मग मी आज ब्लॅक कलरचा कुर्ता घातला आहे आणि असे छान असे इयरिंग्स पण घातले आहेत त्याच्यावर. हे माझ्या फ्रेंडने एका आणलेले मला इंडियावरून, खूप छान आहे, टेम्पल ज्वेलरीमध्ये आहे, ऑक्सिडाईजमध्ये. सो चला आता रेसिपीला सुरुवात. तर रेसिपीसाठी लागणारं जे सामान आहे ते हे बघा, हे 1/2 किलो तीळ आहेत आणि वाटीप्रमाणे 2 वाट्या तीळ आहेत आणि किलोच्या मापाप्रमाणे 1/2 किलो तीळ आहे. 1/2 किलो तिळाला 2 कप मी इथे गूळ घेतला आहे. गूळ एकदम बारीक किसून घ्यायचा आहे. इथे डायरेक्टच असा बारीक केलेला मिळतो तर तो हा गूळ आहे. 150 ग्रॅम शेंगदाणे आहेत तर ते चांगले भाजून त्यांचे सालं वगैरे काढून त्याच्यानंतर थोडे त्याला 1/2 बारीक कुटल्यासारखे करून घेतलेले आहेत आणि इथे तूप घेतलेलं आहे. तर चला आता पहिल्यांदा मी तीळ चांगले भाजून घेते. ताड अशी एका जाड असं भांडं घ्यायचं तीळ गरम करण्यासाठी, म्हणजे तीळ भाजण्यासाठी. हे मी पांढरे तीळ घेतले आहेत, काळे तीळ काही मला मिळाले नव्हते, मी पांढरे तीळ आणले आहेत. आणि एक असं आहे, म्हणतात संक्रांतीच्या वेळी तिळाचेच लाडू का खातात, किंवा त्याचं कारण हे म्हणजे तीळ हे खूप गरम आहेत, उष्ण आहेत आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये संक्रांत हा सण येतो. तर हे बॉडीला वॉर्म राहण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये खूप सारं कॅल्शियम आहे सीसेममध्ये, आपल्याला माहितीच आहे. डॉक्टर जर कॅल्शियम म्हणजे कमी झालं असेल तर रोज भाजलेले तीळ 2 चमचे खायला सांगतात. तर त्याच्यामुळे हे थंडीमध्ये खातात, म्हणजे हाडांच्या मजबूतीसाठी पण आणि बॉडी थोडी वॉर्म राहण्यासाठी म्हणून हे थंडीमध्ये खातात असं आहे. आणि त्याच्यामुळे तिळाचे लाडू जास्त आणि काळे तीळ अजून चांगले. सो आता तवा गरम झालाय, आता मी तीळ घालते आणि ही मंद आचेवर चांगले 5 ते 6 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत. असा तडतड असा आवाज आला पाहिजे. तर आता तीळ भाजून झालेत, आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊया. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालावं लागेल. तूप ह्याच्यासाठी की तूप घातल्यानंतर ना थोडी लाडवाला छान अशी चकाकी येते म्हणून तूप घालून घ्यायचं. आणि आता मी ह्याच्यामध्ये हे जे 2 कप गूळ आहे बारीक चिरलेलं ते आता तूप घालून घेते. गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवायचा. हे गूळ खूप चिकट आहे त्यामुळे मी असं हातानेच काढते. छान असं पाक बनवून घेऊया. मंद आचेवरच
बघू कसे बनतायत लाडू, ते कधीच नाही मी बनवले त्याच्या आधी. माझ्या सासूबाई बनवतात तर त्या बनवत होत्या तेव्हा मी पाहिलेत, पण कधी बनवले नाहीत स्वतः मला. हे छान पैकी असं हे करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता 2 चमचे पाणी ऍड करायचं. ह्याच्यामध्ये आता 2 चमचे पाणी टाकलं मी. पाणी ह्याच्यासाठी की लाडू असे चिवट होऊ नयेत म्हणून पाणी टाकायचं थोडं. तर आता हे पाक झालं की नाही ते कसं चेक करायचं, तर ते पाण्यात टाकायचं आणि पाण्यात टाकल्यानंतर हातावर तसं घेऊन चेक करायचं. जर ते एकदम जेलीसारखं जर वाटलं तर मग ते पाक झालेलं नाही आहे. आणि समजा थोडं असं घट्ट असं त्याचा गोळा तयार झाला तर समजायचं की पाक चांगलं रेडी झालं आहे. आता हे अजून मी पुन्हा एकदा चेक केलंय पण ते अजूनही झालं नाही आहे. आता मला भीती वाटायला लागली की नक्की काय होत आहे काय नाही. स्मेल पण असं येत तर आता पाक रेडी झालाय पूर्ण. आता ह्या स्टेजला मी आतमध्ये तीळ आणि जे शेंगदाणे आहेत ते चांगले आतमध्ये घालते आणि चांगले त्यांना असं परतून घ्यायचं. गुळामध्ये ते चांगलं एकजीव झालं पाहिजे. जेवढं एकजीव होईल तेवढं चांगलं. ही प्रोसेस खूप फास्ट आणि एकदम म्हणजे गॅस बंद करून करायचं किंवा एकदम गॅस स्लो करून करायचं, कारण हीच प्रोसेस मेन आहे आणि ही फास्ट केली पाहिजे. ह्याचं करते वेळी थोडासा हात दुखतो पण ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते. हे बघा मी आता हे सगळं एकजीव करून घेते आहे. तर हे बघा मिश्रण आता सगळं एकजीव झालं आहे छानपैकी. आणि आता हे पटापट मला लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि हीच सगळ्यात मोठी आणि इथेच जास्त कसरत म्हणतात ते तिळाच्या लाडूमध्ये हेच असतं, कारण एकदम गरम गरम ते बाइंडिंग करावे लागतात, अदरवाईज ते होणार नाही एकदा एक कडक झाल्यानंतर. तर आता हे सगळं मी एकदा परतून घेते आणि त्याच्यानंतर आता लाडू बाइंड करायला सुरुवात करतो. तर आता हे मिश्रण एक हे करून घेतले. आता हे गरम असतेवेळी पटापटच लगेच असे बांधायचे आहेत. बांधले नाही म्हणजे आकार नाही दिला तरी पण चालतो, आकार तुम्ही नंतर देऊ शकता, पण हे पहिल्यांदा बाइंडिंग होणं गरजेचं आहे. सो आता आम्ही बांधून घेतो पटापट लाडू. आणि त्याच्यासाठी ना थोडं असं पाण्याचा हात लावल्यासारखं करू शकता पण जास्त नाही, नाहीतर लाडू चिपचिपीत होणार. तर आता मी इथे लाडू सगळे वळून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना आकार नाही दिला मी पटापट, कारण मी पटकन आवळून पहिल्यांदा घेतले, कारण ते नाही केले असते तर मग ते पाक थंड होणार होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर इथे मी अनिकेतला बोलवलं कारण त्यांना आकार द्यायला सांगितले पटापट, कारण अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटात तुम्ही लाडवाला आकार देऊ शकता, छान आकार येतो. त्याच्या जास्त वेळ गेला तर मग आकारही येत नाही, लाडूचा शेप व्यवस्थित बसत नाही. तर म्हणून पहिल्यांदा आकार द्यायला जाऊ नका लाडवाला, कारण आकार द्यायला गेला प्रत्येक लाडवाला तर तोपर्यंत तुमचं जे मिश्रण आहे ते थंड होणार आणि सगळं मिश्रण मग वेस्ट होणार म्हणून. तर पहिल्यांदा मी लाडू पटापट बनवून घेतले आणि आता इथे आकार देतोय आम्ही लाडवांना. तर आमच्या मेहनतीला फळ आलेलं आहे आणि लाडू आमचे तयार झालेले आहेत. साईजवर जाऊ नका, लहान मोठे झाले आहेत, कारण हात खूप भाजत होतं. जेवढं हातात येईल तेवढं बाइंड केलं आणि अनिकेतने त्याला फटाफट आकार दिला. तर हे बघू शकताय लाडू तयार झालेले आहेत. आणि आता ते थोडा वेळ बाहेर ठेवायचे, अर्धा एक तास, म्हणजे ते जे मॉइश्चर असेल आतमधलं ते ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि लाडू मस्त छान कुसकुशीत बनतात. तर आता आपण अनिकेतला देऊया टेस्ट करायला की लाडू कसा झाला आहे ते सांगतील. जरा खाऊन बघा अनिकेत लाडू कसा झाला आहे ते. बघू शकता तुम्ही आवाज समजतो एकदम क्रंची झालाय आणि बिलकुल धागे पण येत नाही त्याच्यामुळे कुसकुशीत झालाय. मस्त झालं तू पण खाऊन बघ. मी खूप छान झालाय, एकदम कुसकुशीत झालाय आणि काय सांगतायत तसं धागे वगैरे काही येत नाही आहे. छान झालंय. मूवी आहे ते ट्राय करीन. कम मूवी ट्राय करते. बरं आहे, आवडला. तू पहिल्यांदाच खाल्ला ना. तिला सगळ्यात जास्त मेथीचे लाडू आवडतात. सांगते आवडला म्हणून, काय माहिती नाही मनापासून आवडला आहे काय. आवडला बाबू? ओके, तुला आवडला बाबू? वा वा वा.
माझे लाडू करून झालेत, आता किचन थोडंसं आवरून घेते. तसंच बऱ्यापैकी तिथे आवरलं, खाली झाडू वगैरे करून घ्यायची आहे, किचन आवरते. त्याच्यानंतर लॉन्ड्रीला कपडे लावले, ते लॉन्ड्रीचे कपडे घेऊन येते आणि थोड्या वेळाने तुमच्याशी बोलते. लाडू वगैरे सगळं करून झालं आणि आता मी लॉन्ड्री आणायला गेलेली, म्हणजे लॉन्ड्रीचे कपडे प्रत्येक वीकेंडला लॉन्ड्रीचं हे मेन काम असतंच असतं. फ्रायडेला किंवा सॅटर्डेला आम्ही ते करतोच, कारण इथे घरात लॉन्ड्री नसतात, बाहेर म्हणजे प्रत्येक विंगच्या खाली मशीन आहे, तिथे जाऊन लॉन्ड्री करावी लागते. तर आत्ता मी कपडे घेऊन आली आणि त्या कपडे लावणं, त्याच्यानंतर ते ड्राय करणं, ते सगळं ठीक आहे. पण त्याच्यानंतरचं जे काम आहे आणि जे खूप कंटाळवणं आणि मला स्वतःला ज्याचा खूप कंटाळा येतो, ते म्हणजे कपडे जे घड्या करणं आणि त्या जागच्या जागी सगळ्यांच्या नेऊन ठेवणं प्रत्येकाच्या. पण काय करणार, ते करावं लागतं. पण मला पर्सनली हे काम अजिबात आवडत नाही. तर चला आता मी कपड्यांच्या सगळ्या, ह्या बघा एवढे कपडे आहेत, ह्या सगळ्यांचे कपड्यांच्या घड्या करून घेते आणि त्या कपडे पुन्हा प्रत्येक जागच्या जागी लावते. बघा इथे बघू शकताय, भूवी झोपली आहे, ताप आला आहे तिला. आता पुन्हा सकाळी नव्हता पण काय कळतच नाही आहे, आता खूप आला आहे ताप. आता झोपवते तिला आतमध्ये. तिथे आता जेवणाची तयारी करते, जेवण्यासाठी पण अंडा मसाला जेवू. सो आता जेवण वगैरे झालं, रात्रीचे 10 वाजलेत. तर आता आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.